नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर नुकतीच 21 ऑगस्ट 2022 रोजी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती। प्रथमच याच्यात जे आहे तर सीसेट क्वालिफाईंग होतं, त्याच्यामुळे कट ऑफ काढताना जीएसच्या मार्कांवर खूप मोठं अवलंबत्व वाढलेलं होतं। तर या संदर्भात नुकतीच आन्सर की पण आलेली, फर्स्ट आन्सर की, आणि त्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी कट ऑफ काय लागेल याच्या शोधात आहेत। तर यावेळी कट ऑफ सांगणे थोडं अवघड आहे, कारण की जागांचं अजून पूर्णपणे प्रॉपर नियोजन झालेलं नाही आहे आणि फर्स्ट टाइम जीएस आधारित होत आहे, त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ थोडा अवघड जात आहे। म्हणून यावेळी आपण कुठल्याही कट ऑफचा अंदाज न बांधता विविध नामांकित क्लासेसवाल्यांनी जे काही कट ऑफ दिलेले आहेत तेच कट ऑफ तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कंपायलेशन स्वरूपात मिळावे, हा या आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे। तर सुरू करूया आपण। तर सर्वात आधी सागर सर यांची जी विदर्भ आयएएस अकॅडमी आहे, यांनी काही कट ऑफ प्रिडिक्शन दिलेले आहेत। बघा, ज्यांनी कट ऑफ प्रिडिक्शन दिले त्यांचा संदर्भ आणि त्यांना त्यांचंच क्रेडिट देण्यात आलेलं आहे। इथं मी काही स्वतः म्हणत नाही की हे कट ऑफ मी दिलेले आहे। तर त्यांच्यानुसार ओपनचा 110 जाऊ शकतो आणि हा जो 110 कट ऑफ आहे ना, हा खूप सारे क्लासेसवाले क्लेम करत आहेत। आता याला युपीएससीचं बॅकग्राऊंड आहे किंवा जे आत्ताचं पेपर झालं त्यांनी काही विविध फीडबॅक घेतले त्याच्यावर आधारित आहे। फिमेलसाठी त्यांनी 100 सांगितलेलं आहे, ओपन आणि ओबीसीचा जवळपास सारखाच लागतो। याच्यामध्ये त्यांनी जो प्लस मायनस टॉलरन्स ब्लँड ठेवलाय तर तो 5 ठेवलाय, 5 गुण कमी जास्त होऊ शकतात। म्हणजेच काय की 105 पण लागू शकतो आणि 115 या दरम्यान लागणार आहे। फक्त आयडियली त्यांनी 110 दिलेला आहे। 110 वरती ज्यांचा स्कोर असेल त्यांनी अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे। जानेवारीला पेपर आहे, खूप चांगली संधी आहे, पोस्ट पण चांगल्या आहेत, तर तुम्ही प्रिपरेशन करू शकता। एससी साठी 100 म्हणजेच किती, 95 ते 105 च्या दरम्यान लागणार आहे। फिमेलसाठी 90, एसटीसाठी 90 म्हणजेच किती, 85 ते 95 या दरम्यान लागणार आहे। इथं 75 म्हणजे 70 ते 80 च्या दरम्यान हा फिमेलसाठी लागणार आहे। हा एवढा कट ऑफ जो आहे हा यांच्या म्हणण्यानुसार आहे। पुढे शारदा अकॅडमी यांनी सुद्धा एक कट ऑफ दिलेला आहे, ज्यांचा टॉलरन्स बँड हा 4 आहे। त्यांच्यानुसार ओपनचा कट ऑफ हा 106 लागू शकतो, म्हणजे इथं प्लस मायनस 4 जर केलं तर 110 आणि 102 या दरम्यान जे आहे तर तो कट ऑफ लागू शकतो। म्हणजेच ओव्हरऑल जर पाहिलं तर सर्वांचं म्हणणं हेच आहे की 110 एवढा कट ऑफ लागू शकतो। ओबीसीचा सेम असेल, एससीचा 99 आणि एसटीचा 92 एवढा हा कट ऑफ लागणार आहे। तर अशा पद्धतीने जे काही नामांकित क्लासेसवाले होते त्यांनी जो कट ऑफ दिलेला आहे तोच कट ऑफ आपण या आजच्या या क्लासमध्ये घेतलेला आहे। आणखी भविष्यात जर आपल्याला चांगले कट ऑफ प्रिडिक्शन मिळाले त्यांच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।